हैदराबादच्या एन्काउंटरवर मुंबईतल्या महिलांना काय वाटतंय जाणून घेऊयात. हैदराबाद बलात्कार प्रकरणी चार आरोपींना एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आलेले आहे. या प्रकरणी मुलींच्या काय भावना आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपको क्या लगता आहे, दिशा को सच में न्याय मिला है? नहीं मिला है. डायरेक्टली किसी को एन्काउंटर करने से कुछ नहीं होता है. उसको अपने गलती का एहसास होना चाहिए. उसको कुछ ऐसा पनिशमेंट देना चाहिए कि वो अपने लाइफ तक पूरे लाइफ रिग्रेट कर सकता है. और वो तभी उसको उसका गलती का एहसास होना चाहिए और उसको वो पेन समझ में आना चाहिए. केस चलता तो उन्हें उनकी गलती का एहसास होता. लाइक डायरेक्टली मार दिया, उन्हें पता भी नहीं चला होगा और वो लोग मर चुके होंगे. लेकिन जिस पेन से वो लड़की गई है उनको उसका बिल्कुल आइडिया नहीं है. अगर केस वो लोग उन लोग को ह्यूमिलेट करना चाहिए था. और बाद में मुझे नहीं लग रहा है कि उनको मारना गलत था, लेकिन डायरेक्टली मार देना इज नॉट एन ऑप्शन. उनको उनकी गलती का रियलाइज होना चाहिए था. आई थिंक सो. सो कोर्ट केस चलना चाहिए था. आई थिंक सो. लॉकआउट एन्काउंटर करण्यापेक्षा फाशीची शिक्षा दिली असती किंवा इतर अधिक काही कडक शिक्षा दिली असती तर बरं झालं असतं. तुला काय वाटतं? फाशीची शिक्षा ठीक आहे, सगळं एन्काउंटर ठीक आहे, पण त्यांना कळलं पाहिजे ना की काय चुकीचं आहे. आपल्या कंट्रीमध्ये पण इतके रूल्स तेवढे कडक नाही आहेत. जर एन्काउंटर नसतं केलं, त्यांच्यावर केस चालली असती तर त्यांना कळलं असतं, त्यांची चुकी कळली असती. आणि एन्काउंटर नसतं केलं तर निर्भयाला तिला न्याय नसता मिळाला. तर एन्काउंटर केलं ठीक आहे. त्यांना खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. एवढ्या एन्काउंटर हे खूप नॉर्मल आहे, ते काहीच नाही आहे. त्यांना म्हणजे जसं की दुसऱ्या देशात खूप मोठी शिक्षा असते तशी शिक्षा झाली पाहिजे. एकीकडे आम्ही असं म्हणतो की शरियत हा दुबई युनायटेड अरब मधला जो कायदा आम्ही भारतात आणावा असं आम्ही म्हणतो. पण जो एन्काउंटर झाला त्यालाच आम्ही म्हणतो की चुकीचं आहे. ते दोन्ही संविधानाच्या चौकटीत बसत नाहीये, मान्य आहे आम्हाला. पण या नराधमांना अशी शिक्षा दिली पाहिजे. मला असं वाटतं की हे स्वराज्य येत आहे जिथे शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा केलेला, तसेच आज यांच्या चार जणांचे एन्काउंटर झालेले असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह मेघा कौशिक, झी मीडिया, मुंबई.